the style of way how they lead the side. But I guess both of them are really successful, and I cherish playing under both of them. But obviously, like now I'll be in Chennai, so I'll be more focused on playing for CSK for next 2 months. And I guess I've always been enjoyed playing under MS Dhoni's captaincy because off the field also we have a very good bond in us, so I feel that also helps. Kedar, you are a player. क्या कहेंगे कितना प्रेशर होगा और बात का दूसरा इस टूर्नामेंट में तो सारे लोग खेल में सारे आपके नहीं खेलते हैं क्या कहेंगे जी प्रेशर तो हर मैच में रहता है ऐसा नहीं है कि इस मैच में ज़्यादा पैसे मिलने वाले हैं तो इसका प्रेशर अलग रहता है या सो एट द एंड ऑफ द डे कॉम्पिटिशन उतना ही रहता है जो 22 yard में रहता है बॉलर को बॉल डालना है हमें रन बनाना है तो वो कभी चेंज नहीं होता है और ये जो मतलब जो बाकी सारे चीज़ें हैं कि आप जैसे आपने जैसे कहा कि बहुत ज़्यादा अमाउंट पे आप इस बार ऑप्शन में गए तो वो मेरे हाथ में ही नहीं रहता है तो वो अमाउंट ऑब्वियसली फ्लक्चुएट इट ओनली शोज कि ज़्यादा टीमें चाह रही थी कि मैं उनकी टीम से खेलूँ इसीलिए वो ऑप्शन में प्राइस बढ़ा है बट आई डोंट मतलब मुझे ऐसा कोई प्रेशर नहीं लगता अलग से क्योंकि जस्ट बिकॉज कि मैं ज़्यादा कीमत में गया हूँ दैट ब्रिंग्स मोर प्रेशर आई डोंट सी दैट मुझे लगता है कि इंडिया के मैचेस खेलने के बाद आप जब IPL खेलते हो तो ऑब्वियसली आप थोड़ा लेस प्रेशर में खेलते हो ऐसा मुझे लगता है कंपेयर टू जो प्लेयर्स इंडिया खेले नहीं है वो अगर IPL में खेल रहे हैं तो उन पर प्रेशर है कि IPL में अच्छा करते इंडिया में इंडिया के टीम के लिए सिलेक्ट होना है बट जो ऑलरेडी इंडियन टीम में खेल रहे हैं उनके लिए IPL ऑब्वियसली अच्छा अपॉर्चुनिटी रहता है जहाँ वो अपना परफॉर्मेंस और ज़्यादा अच्छा कर सकते हैं और एक कंटिन्यूस और मतलब जो सारे देश के अलग अलग प्लेयर के साथ ड्रेसिंग रूम शेयर करने पड़ते हैं पता चलता है वो कैसे प्रिपेयर सो इट्स अ वेरी हेल्पफुल टूर्नामेंट फॉर ऑल द क्रिकेटर्स आई मला ऍक्च्युअली मी ऑनेस्टली मी पेपर आणि बातम्या एवढं बघत नाही सो मला काल दुपारी जेव्हा मी प्रॅक्टिसला गेलो होतो तेव्हा मला माझे जे पुण्यातले सर होते त्यांनी सांगितलं की असं असतं तर नॉर्मली मला काही कुठली पण गोष्ट जी क्रिकेटशी रिलेटेड माय ऑब्व्हियसली हा भाग क्रिकेटशी रिलेटेड आहे बट जे मग थोडाफार निगेटिव्ह गोष्टी असतात त्याच्यावर मला चर्चा करायला पण तेवढी आवडत नाही आणि आय गेस मला जर त्या गोष्टीमधली पूर्ण माहिती नसेल तर मी तुम्हाला माझं ओपिनियन देऊ शकतो भारतीय संघ खूप आव्हानात्मक झाले जसं तुम्ही आता बँकेच्या चेअरमन सरांना विचारलं की एवढी कॉम्पिटिशन आहे तर तुम्ही बँक कशी इम्प्रूव्ह करेल सो एव्हरी फील्डमध्ये तसंच असतं कॉम्पिटिशन असते बट द मोर बेटर अँड कन्सिस्टंट परफॉर्मन्स यू पुट एव्हरी डे वेन एव्हर यू गेट अ चान्स ऑटोमॅटिकली रेस्ट ऑफ द थिंग्स टेक्स केअर कॉम्पिटिशन सो त्याप्रमाणे ते सपोर्ट करतात जिथे पाहिजे तिथे पुश करतात जिथे पाहिजे तिथे होल्डबॅक पण करतात सो आय थिंक ते खूप महत्त्वाचं होईल मला आणि जेव्हा पण इंडियन टीममध्ये परत आलो शेड्यूलला खेळून झाल्यानंतर 1 वर्षाच्या गॅपनंतर परत आलो होतो 2 वर्षापूर्वी सो तेव्हा त्यांनी जेव्हा मला बॉलिंग करण्यासाठी सांगितलं आणि मी रणजी ट्रॉफीला किंवा क्लब लेवलला पण कधी बॉलिंग केली नव्हती पण त्यांनी मला नेटमध्ये बघून त्यांना असं वाटलं की मी बॉलिंग करू शकतो इंटरनॅशनल स्टेजला जे मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता आणि जेव्हा मी यशस्वी झालो ॲज अ बॉलर म्हणून पण तर मला एक जो कॉन्फिडन्स आला त्याच्यामुळे मी आज एक कन्फर्म प्लेअर असा टीममध्ये झालो सो मी नेहमी असं बिलीव करतो की जेवढं मी त्यांच्याबरोबर खेळेन तेवढं जास्तीत जास्त मला माझ्या गेमबद्दल अजून त्यांच्याकडून कळतं कारण त्यांचा एवढा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये त्यांनी डील केले सो ते नक्कीच फायदेशीर आहे अरे कापून दे का आता केदारजींना विनंती करूयात की हा
सुंदर सा केक वाढदिवस साजरा करूया. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. Happy birthday to you, Kedar. Happy birthday to you. Happy birthday to you. Nice.